भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे नवीन पनवेल उड्डाण पूल आणि HDFC सर्कल काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सिडकोने 2,48,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली होती. या विकास कामाचा शुभारंभ गुरुवारी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी माजी महापौर डॉ कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सिडकोचे कार्यकारी अभियंता अनिल बैले, वाहतूक शाखेचे अधिकारी संजय नाळे, उदित नाईक, श्रीनिवास कोडरू, तन्मय भिरजे, विवेक होन, अक्षय सिंग, शिवाजी भगत यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाण पुलाची पावसामुळे दुरावस्था झाली होती. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाण पूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसामध्ये पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवल्यावर सिडकोचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही 2 महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो, तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते. पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले तरी काही जण रस्त्यावर झोपले. शेवटी सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी या पुलाच्या चारी बाजूंचे काँक्रिटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले होते. त्या अनुषंगाने सिडकोकडून न्यू पनवेल RBO येथे डेक स्लॅबच्या रिसर फेसिंगसह जोड रस्त्याचे काँक्रिटीकरण या शीर्षकाखाली 2,48,69,879 रुपयांची बोली मागणारी सूचना प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार या कामाचे गुरुवारी भूमिपूजन झाले. यावेळी वाहन चालक, प्रवासी, नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून इथे खूप त्रास होता की अतिशय रहदारी असते पण नेहमी रस्त्यावर खड्डे पडलेले असतात आणि पावसाळ्यामध्ये जर बघितलं तासन तास गाड्या इथे अडकून राहत होत्या. ॲक्सिडेंट होणे किंवा बरेचशा इथले प्रॉब्लेम नागरिक सहन करत होते. परंतु सिडकोमध्ये वारंवार येथील नगरसेवक असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, सभागृह नेते असतील, ह्या सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्याचा परिणामस्वरूप हे काम सिडकोने हाती घेतलेलं आहे आणि जवळजवळ 2 कोटीच्या आसपास या कामाची रक्कम असून लवकरात लवकर 3 महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल. तर ह्या इथल्या नागरिकांच्या वतीने आम्ही सगळ्या नगरसेवकांचं आणि येथील ज्याने ज्याने आंदोलन केलं, सन्मान्य आमदार असतील, या सर्वांचं आम्ही इथे आभार व्यक्त करतो की ही जी काही समस्या आमच्या इथे होती नवीन पनवेलला, त्यासाठी आपण जे काही पुढाकार घेतला त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. खरोखरच आनंदाचा असा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या होती आणि या इथे दुर्दैवाने सिडको गुडू यांच्या याकडे एक सध्या जुजबीज बघतो, सध्या इथे दुरुस्ती व्हावी यासाठी ती प्रयत्न करत होती. परंतु आता त्यांनी काम काढलेलं आहे. हे काम हे सिडकोच्या कामाला साजेसं असं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचबरोबरीने ह्या पुलाचं रुंदीकरण हे होणंसुद्धा आवश्यक आहे. ते सुद्धा सिडको लवकरात लवकर पूर्ण करेल आणि या इथे सर्वांच्या समस्या या दूर होतील या दृष्टीने सांगता इथं लवकरात लवकर याचं काम हे पूर्ण होईल अशी मी इथं अपेक्षा व्यक्त करतो. एक अतिशय आनंदाचा आणि गोड असा दिवस. 22 सप्टेंबरला आपण या रस्त्याचं सिडकोच्या मार्फत काँक्रिटीकरण व्हावं ही जी नागरिकांची भावना होती या भावना मनात घेऊन आपण या ठिकाणी ते आंदोलन पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात आलं. मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की त्या आंदोलनाच्या वेळी जवळजवळ 300 ते 400 भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्यांना या उड्डाण पुलाच्या खड्ड्यांचा किंवा रस्ता जो नादुरुस्त होता त्याचा जो त्रास होत होता असे पनवेलमधले नवीन पनवेलमधले सर्व समस्त नागरिक त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या आदर अधिकाऱ्यांना या ठिकाणी निर्वाणीचा इशारा दिला होता की हे जर तुम्ही काम
कामाचं रस्त्याचं कॉन्क्रीटिंग जर केलं नाही तर भारतीय जनता पार्टी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल. परंतु सिडकोचे अधिकारी जे आहेत, जे MD आहेत, त्यांनी या ठिकाणी विनंतीस मान दिला आणि एक कामाचं या ठिकाणी निविदा प्रसिद्ध होऊन हे कार्यादेश जे काही ठेकेदाराला दिलेले आहेत, पनवेलच्या नागरिकांना जो काही या ठिकाणी त्रास होत होता, रहदारीची कोंडी होत होता, त्याच्यामुळे इंधनाचा देखील या ठिकाणी इंधन देखील जास्त वाहनांचं खपत होतं, नागरिकांना या ठिकाणी मानसिक आणि शारीरिक हा त्रास होत होता, तो त्रास आता हे रस्ता कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे निश्चितपणे दूर होईल. मी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप पाटील साहेब यांचंही मी या ठिकाणी विशेष आभार मानेल की त्यांनी देखील या कामासाठी सतत शिडकोडे पाठपुरावा केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.